असे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बनेश्वर हे देवस्थान पुण्यापासून अवघ्या 37 किलोमीटर अंतरावर आहे. नसरापूर गावात असलेले हे देवस्थान बनेश्वर वन उद्यानात वसले आहे. बनेश्वर महादेवाचे मंदिर 6 ते 7 वाजेपर्यंत उघडे असते. मंदिरामध्ये 4 पाण्याचे कुंड आहेत ज्यांना वर्षभर पाणी असते. हा मंदिरासमोरचा नंदी. या प्राचीन मंदिराचे बांधकाम पूर्णपणे दगडी असून मंदिर अजूनही भक्कमपणे उभे आहे. हे मंदिरामधील शिवलिंग. शिवलिंगाखाली अजून 5 शिवलिंग असून त्यांचे दर्शन सकाळी घेता येते. मंदिरासमोरील कुंडामध्ये मासे आणि कासवे आहेत. या मंदिराबाबतची अधिक माहिती आपण शिवहर श्रीनिवास पंडित यांच्याकडून जाणून घेऊया. माझं नाव शिवहर श्रीनिवास पंडित. मी तर ट्रस्टीतर्फे आर्थिक व्यवहार पाहतो, देणगे पावते वगैरे सगळी व्यवस्था, बँकेचे व्यवहार आणि इथले आवक जाऊन हे माझ्याकडे काम असतं. आता आपल्या जे मंदिरात जे तुम्ही आपण गेलो होतो ती पिंड आहे ना, पिंडीच्या खाली 5 पिंडे आहेत. म्हणजे रांजण कसा असतो असा त्या पिंडीच्या खाली गाभार आहे. त्या गाभारात सतत पाणी असतं आणि 1.5 फूट 1.5 फुटावरती आपण जर हातामध्ये टाकला, सुरुवातीला पाण्यातून हात गेल्यानंतर आपल्या हाताला 5 पिंडी लागतात, त्याला पंचलिंग म्हणतात. आणि हे समोर जे दिसत आहे ना, हे मोरी नसून हा मृत्युंजय यंत्राचा आकार आहे. सुरुवातीला मृत्युंजय यंत्राची स्थापना, त्यानंतर पंचलिंगाची स्थापना आणि त्यानंतर शिवलिंग असे इथले ख्याती आहे. आणि हे जे मंदिर आहे त्याचं फाउंडेशन किती आहे बघा ना, याला सिमेंट नाही काय नाही, दगडी इमारत आहे. आणि ह्याची उभारणी प्रत्येक दगडाच्या वरती ज्यावेळेला दगड येतो त्या टायमाला एका दगडाला होल आहे आणि एका दगडाला गज आहे, त्या गजाला सिसं बदल. आपण इथं पाहूया तुम्हाला लक्षात येईल काय आतमध्ये गज आहे, गजाच्या कडेला सिसं आहे, अशी याची उभारणी आहे. खालच्याला होल आहे, तो याच्यावरचा दगड आहे, त्याच्यामध्ये सिसवतून ते फिट केलेलं आहे. अशीच फिटिंग या मंदिराची असली पाहिजे. नंदीचं मंदिर आहे ना, तरी चारी कोपऱ्यावर बघा तुम्ही, अलीकडच्या कोपऱ्यावर जो दगड आहे ज्या साईजचा आहे त्या तसा दगड दुसऱ्या साईडला आहे कोपऱ्यावरती, तसंच चारी बाजूला एका वजनाचे एका आकाराचे दगड ज्या टायमाला येतात त्या टायमाला काय होतं, बॅलन्स साधला जातो. बॅलन्स साधला की गुरुत्वाकर्षण शक्ती सेंटरला येते, म्हणजे ढासळण्याचा पडण्याचा भूकंप झाला वगैरे तर त्याचा बॅलन्स हा अशा पद्धतीने साधत असतो. बाजूला असे चारही बाजूला बॅलन्स साधून या ठिकाणी सिसळ लोखंड आणि दगड याचं फिटिंग करून मंदिर बांधलेलं आहे. हे याला या मंदिराचं आयुष्य म्हटलं तर 1000 वर्षाच्या मागेच बघावं लागेल, पुढं तर काय असं सापडत नाही. तर काय आमच्याकडे शिलालेख नाही, काय माहिती नाही, ज्याने निर्माण केले त्याने आपलं काही पाठीमागं सोडलेलं नाही. हे तीन कुंड आहे, त्याच्यामध्ये कोणी उतरत नाही. आता हे 2 नंबरचं कुंड आहे, हे 2 नंबरचं कुंड हे स्नानाचं कुंड आहे, इथं स्नान केलं तरी चालत आहे. छोट आहे कुंड, त्या ठिकाणी भांडे कपडे धुणं वगैरे याचा उपयोग केला जातो. याची स्थापना रामदास स्वामींनी केलेली आहे. त्याच काळामध्ये शिवाजी महाराजांच्याच काळात रामदास स्वामी होते. हे कुंड आहे, या कुंडात सतत पाणी असतं, पाणी कुठून येतं माहिती नाही, म्हणजे भूगर्भाचं म्हणजे ओरिजिनल पाणी आहे. आता असं मोरे दिसतात ना, तर असं अंडरग्राउंडिंग पाणी पूर्वीच्या लोकांनी वळवून ते पंचलिंग आपण मगाशी सांगितलं तिथं पाणी जातं. त्या काळाच्या आतमध्ये खोली आहे. पूर्वीचे भक्त लोक ऋषी मुनी त्या ठिकाणी तपश्चर्या करत होते, तपश्चर्याची ती जागा आहे ऋषी मुनी. हे जे पाणी येतं ते गाभाऱ्यात येतं, पंचलिंगाच्या अंगावरून येतं. मंदिराच्या कड्याने मृत्युंजय यंत्राचे कडे असून त्यातून निरंतर पाणी वाहत असतंय. मंदिराशेजारीच बनेश्वर उद्यान असून त्याला 20 रुपये प्रवेश शुल्क आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद.